जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या 56 इतकी आहे, परंतु त्या ठिकाणी केवळ एकच शिक्षिका आहे, त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यापूर्वी देखील लेखी अर्ज विनंत्या केलेल्या आहेत, परंतु सदर अर्जाचा कोणताही विचार केलेला नाही, त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक न भरून येणारे असे अपरिमित नुकसान होत आहे। केवळ एकच शिक्षिका असल्याने शिक्षिकेवर सर्व विद्यार्थ्यांचा शिकविण्याचा ताण येत असून त्यामुळे बाकीचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे। यांचं एक निवेदन असे या ठिकाणी माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। या निवेदनामध्ये त्या ठिकाणी 56 विद्यार्थी असून त्या ठिकाणी एकच शिक्षक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती अतिभार लागल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं असं निवेदन त्या ठिकाणी नमूद केलं आहे। सदर निवेदनाचा या ठिकाणी मी स्वीकार करून सदर निवेदन हे गट शिक्षण अधिकारी आणि गट विकास अधिकारी कोपरगाव यांच्यामार्फत ZPCO किंवा ZP जो काही आपला गट शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे पाठवून लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यासाठी आज मी या ठिकाणी माझ्यातर्फे शिफारस करणार आहे। धन्यवाद। या सर्व पालक लोकांचा असं म्हणणं आहे की 6 एकच शिक्षक शिकवतो या ठिकाणी, एक शिक्षक जो बदली होऊन गेला त्याच्या जागी दुसरं कोणतं शिक्षक आला का नाही। आम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन खूप प्रयत्न केले शिक्षकांसाठी, पण ते म्हणे देतो देतो म्हणून अजून काही शिक्षक दिला नाही। मी पालकांना सुद्धा म्हटले काही 60 सांभाळणं अवघड आहे, आमचे 55 मुलं आहे आणि अभ्यास सिलेबस तेवढंच असतं, त्यांचं घ्यावाच लागतो, तर एक शिक्षक कसं काय घेऊ शकणार। आम्ही वारंवार प्रयत्न केले पण तिथून काही आम्हाला शिक्षक भेटला नाही। साथी का बच्चे है और हमको टीचर की बहुत ज़रूरत है। 1 तक टीचर कभी नहीं आया तो हम ऑपरेशन को बैठेंगे सब बच्चे महिला मिला के ग्राम पंचायत में पंचायत समिति में बैठेंगे हम ऑपरेशन को। शिक्षण महत्त्वाचं, शिक्षण ही अतिशय काळाची गरज आहे आणि इतर शाळेमध्ये बघितलं तर एका वर्गाला एक शिक्षक या ठिकाणी रेग्युलर दिला जातो आणि त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, परंतु ही मराठी शाळा सरकारी शाळा असून आपण इतरांना सांगत असतो की प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी आपण ZP प्रवेश घेतला पाहिजे, सरकारी शाळेमध्ये आपण प्रवेश घेतला पाहिजे, परंतु सरकारी शाळेमध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी जर शिक्षक नसेल, त्यांचं जर शिक्षण त्यांना पूर्ण भेटत नसेल तर त्या ठिकाणी काय जाऊन फायदा काय। त्यामुळे इंग्लिश मिडियमकडे लोकं वळत आहेत, तर हे जर आपल्याला इंग्लिश मिडियमकडे लोकं जर थांबवायची असेल तर आधी आपल्याकडे ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करावी लागतील। आमच्या उर्दू शाळेला गेल्या 6 एका शिक्षकावरती 7 वर्ग चालत आहे आणि या शिक्षणाचा जो या ठिकाणी जे नुकसान होत आहे मुलांचं, यासाठी पूर्णपणे शिक्षण जबाबदारी। आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या ठिकाणी शिक्षक रुजू करून देण्यात यावा। सर्व पालक व सर्व ग्रामस्थ, सिरजगाव उर्दू शाळा सिरजगाव, तर आम्ही जून महिन्यामध्ये आमचे एक शिक्षक बदली होऊन गेले, कोणतेही जे बदली करणारे जे अधिकारी आहेत त्यांनी कोणतेही शाळेची दखल न घेता, माणूस न देता हे शाळेवर आमच्यावर ग्रामस्थावर हे मुस्लिम समाजावर म्हणजे माणूस न पाठवता अन्याय करू राहिले, यासाठी आम्ही सरकारकडं आणि अधिकाऱ्याकडं दाद मागतो। तर त्यांनी आम्हाला 1 मी व्यवस्थापन स्थापन समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने काही 1 आम्हाला माणूस द्यावा, अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ पालक आणि व्यवस्थापन समिती आम्ही सगळे 1 उपोषणला अमरण उपोषणला बसणार आहे। मग पंचायत समितीमध्ये सर्व शाळांचे विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ पंचायत समितीमध्ये आम्ही उपोषणला बसणार आहे। स्कूल के अंदर 56 हैं, पहली से लेकर 7 तक पट रखा हुआ है और अचानक जो है सर की बदली करके सर को यहाँ से भेज कर और ये बोले कि भाई हमको आपको दे 8-10 जो है दूसरा सर टीचर भेजेंगे, लेकिन अभी तक 2-3 हो गए टीचर नहीं आया। एक स्कूल का एक टीचर जो है पहली से 7 तक बच्चे कैसे संभालेगा, और ये बच्चों का नुकसान हो रहा है, बच्चों के ऊपर अन्याय हो रहा है। इसलिए हम जो है अधिकारियों से अपील कर रहे, बार बार फ़ोन कर रहे, बार बार जो है जाके मुलाकात कर रहे कि हमको एक शिक्षक दो। तो एक उन्होंने जो है एक काम किए, 3 एक शिक्षक को दिए और 1 के बाद वो शिक्षक को विवाह बंद कर डाले। तो ये ऐसा अन्याय हो रहा है, ये सिरजगांव और दो जिला परिषद स्कूल के ऊपर अन्याय कर रहे हैं। इसलिए जो है हम गवर्नमेंट से अपील करते हैं कि वो हमको 1 से पहले
एक टीचर दे देवे, वरना हम पूरे बच्चे भी और पालक भी और गांव वाले भी मिलके जो है पंचायत समिति में आके जो है ना उपोषण करेंगे। यापूर्वी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेची दखल घेतलेली नाही, तरी या गंभीर घटनेची योग्य ती चौकशी करावी आणि 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन या दिवसापर्यंत सदर उर्दू शाळेत शिक्षक भरती न केल्यास अशा प्रसंगी आम्ही सर्व पालक समिती शिरसगाव हे आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत, असा पालकांनी इशारा दिलाय। प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP24 कोपरगाव।